दिशा सरयान मामले में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एसआईटी की घोषणा की है। इस मामले में जांच होनी ही चाहिए। नीतीश रानी ने आगे कहा कि कल विधानसभा परिसर में इस मामले का मुख्य आरोपी अपने पिता के साथ दिखाई दिया था। इस घटना में जब दिशा और उसके पिता ने मीडिया को बाइट दी तब कुछ ही देर में उनका मोबाइल स्विच ऑफ हो गया था, मगर सरकार की एसआईटी की घोषणा के बाद सच क्या है वो सामने आ जाएगा। डिसेंबर अधिवेशनमध्ये दिलेलं जिथे आम्ही एस आय टीची घोषणा आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी केलेली आणि तेव्हापासूनच या संबंधित केसचा आम्ही निकाल लावणारच अशी तयारी आमच्या सरकारची होती आणि त्यानुसार आता आम्ही तिसऱ्या गेअरवर गाडी टाकलेली आहे आणि लवकरच चौथ्या गेअरवर टाकू आणि जो खरा खुनी आहे जो काल विधानसभेच्या परिसरामध्ये दिसलेला मी ऐकलं वडिलांबरोबर इथे फिरत होता त्याला लवकरच त्याच्यावर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे, कारण का दिशा सालियांच्या ह्या केस निमित्ताने आजही लोकांना धमक्या येत आहेत। मी ऐकलं जेव्हा सतीश सालियान त्याची तिची वडील तिने जेव्हा एका मीडियाच्या चॅनलला बाईट दिली आणि त्यानंतर अर्धा तासांनी त्यांचा लगेच फोन ऑफ झाला अशी माझ्याकडे माहिती आहे। एका यूट्यूब वर चालवणाऱ्या पत्रकाराला त्यांनी जेव्हा दिशा सालियांच्यावर एपिसोड केला, प्रभाकर सूर्यवंशी त्यांचं नाव पण घेतो, आणि मग त्यानंतर त्यांच्या चॅनलवर दबाव टाकला गेला, तर मुद्दा माझा एवढा आहे की नेमकं या दिशा सालियान खून प्रकरणामध्ये असं कोण आहे की जेणेकरून कोणीही त्याच्यावर बोट उचललं तर लगेच त्यांना या आता धमक्या येत आहेत, या तर त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे। म्हणून ह्या सगळ्याची उत्तरं या एसआयटीच्या निमित्ताने बाहेर येणारच। वहीं नीतीश रानी ने मराठा आरक्षण पर अपनी भूमिका बताते हुए कहा कि किसी भी समाज के आरक्षण को हाथ ना लगाते हुए मराठा समाज को आरक्षण देंगे। वो मागास वर्ग आयोग के ऑफिस में आकर चाय दिया जातो काय कि कोणाचा दबाव आहे, कोणाला बाथरूमला जायचं आहे, कोणाला काही नाश्ता पाहिजे हे विचारायला जातो काय। एक लक्षात घ्या, ह्या काही अडथळे सगळ्या विषयांमध्ये येतात, कधी अधिकारी राजीनामा देतात, कधी कुठे उशीर होतं, पण राज्य सरकार म्हणून महायुतीचं सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे। कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच। म्हणून ह्या काही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा इकडे तिकडे अडथळे येणार, म्हणून आम्ही त्याच्यावर फिकीर करत नाही, आमच्या राज्य सरकार त्याच्यावर तोडगा काढेल। छगन भुजबळ साहेबांनी तुझ्यासारखी खिचडी चोरी केली नव्हती कामगारांची? खिचडी चोर नाही त्यांचं कुटुंब, एका महिलेला छळलं नाही आहे तुझ्यासारखं। म्हणून तुझी जी काही केस आहे ना ती वेगळी केस आहे, त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे। म्हणून अन्य केस ईडी चौकशींबरोबर संजय राजाराम राऊतनी स्वतःची केसची तुलना करू नये। वही मुंबई महानगरपालिका की जांच की मांग को लेकर विरोधियों के विरोध के बाद नीतीश रानी ने कहा कि अब विरोध कर रहे हैं मगर मुख्यमंत्री रहते हुए बाकी महानगरपालिका की जांच क्यों नहीं की गई? सातला प्रेम प्रकरण है ना, आम्ही नाही काय करू शकत, असे कबाब में अड्डी आम्ही नाही बनत। हे शेमड्यासारखं नेहमी उत्तर तिथे ठरलेलं आहे। तुझ्या मालकाचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मग नागपूर ठाणे बिने इथे चौकशी काय लावली नाही? तेव्हा कोविडमध्ये पैसे खाण्यामध्ये हे एवढे व्यस्त होते की यांना आजूबाजू डोकं काढण्यासाठी वेळच नाही। मग आता शेमड्यासारखं दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आता चौकशीच्या समोर जा, खिचडी खाल्ली, ऑक्सिजन सिलेंडर विकले आणि छोट्या छोट्या गोष्टीवर पैसे खाल्ले ना आणि मातोश्री चालवली ना, नाहीतर नाश्त्याचे पण वांदे झाले असते, मग आता सहन करा। दिशा सालियान एसआईटी जांच और मराठा आरक्षण को लेकर भले ही राजनीति शुरू है, ऐसे में वक्त के साथ इन मामलों की सत्यता जनता के सामने आएगी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।